पुणे विद्यापीठाचा जो लोगो आपल्याला दिसतोय तो लोगो हा त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचा विचार हा व्यक्त होत नाही. इतकंच नाही तर त्या लोगोमध्ये मागे पर्वती टेकडी दाखवलेली आहे आणि लोगोच्या खालच्या बाजूला रायगड दाखवलेला आहे. कुठलाही ज्ञानाचा प्रतीकही नाही आहे. दुसरी गोष्ट, शनिवारवाडा हा या बोधचिन्हातून हटवण्यात यावा. सत्य की जय हो. मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी. पुण्यामध्ये समविचारी संघटनांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संदर्भात एक मागणी आंदोलन हे सुरू करण्याचा निर्धार केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं पुणे विद्यापीठाचं नाव बदलल्यानंतर सावित्रीबाईंचा विचार हा अभ्यासक्रमातून आणि सर्वत्र पोहोचला पाहिजे. परंतु पुणे विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा जो लोगो आपल्याला दिसतोय तो लोगो हा त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचा विचार हा व्यक्त होत नाही. उलट पुणे विद्यापीठाच्या लोगोमध्ये शनिवारवाड्याचा समावेश केलेला आहे. इतकंच नाही तर त्या लोगोमध्ये मागे पर्वती टेकडी दाखवलेली आहे आणि लोगोच्या खालच्या बाजूला रायगड दाखवलेला आहे. म्हणजे रायगडाची किंमत पायथ्याशी आणि पर्वती टेकडी जिथे पेशव्यांच्या काळामध्ये रमणा भरत होता, दक्षिणावाट ब्राह्मणांना केलं जात होतं, त्याला महत्त्व दिलं गेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही ज्ञानाचा प्रतीकही नाही आहे. दुसरी गोष्ट, शनिवारवाडा हा या बोधचिन्हातून हटवण्यात यावा अशी भूमिका आमच्यासारख्या सत्यशोधकांनी घेतली. याचं महत्त्वाचं कारण, खरं तर शनिवारवाडा हा शोषणवाडा आहे. शनिवारवाड्यातून संत तुकाराम महाराजांचे अभंग गायन करायला बंदी काढणारा आदेश, फतवा हा पेशव्यांनी याच शनिवारवाड्यातून काढलेला होता. याच शनिवारवाड्याच्या समोरून पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्यांच्या गळ्यात मडकं आणि कमरेला खराटा बांधण्याचे नियम केलेले होते. याच शनिवारवाड्याच्या मधून शेतकऱ्यांना जर कुठल्याही कारणास्तव महसूल भरता आला नाही तर त्याच्या बेंबीत सुरुंगाची दारू ठोसून त्याला मारून टाकण्याचे आदेश याच पेशवाईच्या काळात या शनिवारवाड्यातून दिले गेले होते. जिथे शेतकऱ्यांविरोधी तुकाराम महाराजांच्या अभंगांवर बंदी घालणारा आणि दलित बहुजनांना अपमानित करणारे नियम राबवले जात होते तो शनिवारवाडा ज्ञानाची संस्कृती असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात असता कामा नये अशी भूमिका आपण घेतलेली आहे. शनिवारवाडा त्या बोधचिन्हातून हटवा आणि त्या जागी सावित्रीबाई फुलेंचं चित्र आणि त्यांनीच लिहिलेल्या ज्ञानाच्या संदर्भातल्या ओळी या बोधचिन्हामध्ये समाविष्ट करण्यात याव्या. शिक्षणामुळे मनुष्यत्व पशुत्व हटते पहा असं सावित्रीबाई फुल्यांनी लिहिलं. बोधचिन्हामध्ये या ओळींचा समावेश करण्यात यावा अशी मागणी घेऊन एक नवं आंदोलन आम्ही उभं करतोय. आपल्या सर्वांची त्याला साथ मिळावी अशी अपेक्षा. सत्य की जय हो.